नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेच्छा बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। मार्च महिन्या अखेरपर्यंत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्न लागणार मार्गी। महापालिका आयुक्त शीतल तेलींनी दिले सकारात्मक संकेत। शहरातील प्रस्तावित दोन उड्डाणपुलांचे काम होणार गतिमान। भूसंपादनासाठी महापालिकेला लवकरच मिळणार मुफ्राचे कर्ज, आयुक्तांनी दिली माहिती। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत सोलापूर शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा। नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आयुक्तांनी केले आवाहन। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। मार्च महिना अखेरपर्यंत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचा पहिला मक्तेदार पोचंपाड कन्स्ट्रक्शन कंपनी लवादामध्ये गेले आहेत। पुणे येथे लवादाची प्रक्रिया सुरू आहे। पोचंपाड कंपनीने लवाद साठे यांच्याकडे दिनांक 24 जानेवारी 2023 रोजीच्या पत्राद्वारे यामध्ये दुसरा मक्तेदार लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांना प्रतिवादी म्हणून मान्यता देण्यास विनंती केली। आता स्मार्ट सिटी कंपनी, पहिला मक्तेदार पोचंपाड कंपनी आणि सध्याचा मक्तेदार लक्ष्मी कंपनी या तिघांमध्ये चर्चेअंती निर्णय होईल। यामुळे येत्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत उजनी दुहेरी जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले। दरम्यान सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भात पोचंपाड कन्स्ट्रक्शन कंपनीने लवादाकडे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरला प्रतिवादी करण्याची विनंती केली असून त्यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरता अनुभवी सॉलिसिटर यांचा अभिप्राय घ्यावा, तसेच तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्यावर मंत्रालय स्तरावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले होते। उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम अचानकपणे 24 नोव्हेंबर पासून बंद करण्याचे आदेश तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिले होते। यामुळे शहरवासियांसोबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला। विधानसभेत यासंदर्भात आमदारांनी आवाज उठवला होता। माजी आमदार दिलीप माने यांनीही आंदोलन करून लक्ष वेधले होते। सोलापूर शहरातील प्रस्तावित दोन उड्डाण पुलांसाठी महापालिकेला लवकरच मुफ्राचे कर्ज मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। शहरातील जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या फेज 1 मधील उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून निधीची आवश्यकता आहे। एप्रिल अखेर उड्डाणपुलाची फेज 1 ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली मुफ्रा कर्जापोटी असलेली 10,27,00,000 अनुदानाची रक्कम महापालिकेला प्राप्त झाली। उर्वरित कर्जाच्या रकमेसाठी करारनामा प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। सोलापूर शहरात दोन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत। यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे। महापालिकेकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू असून जागेचे मूल्यांकन करण्यात येत आहे। या भूसंपादनासाठी यापूर्वी सुमारे 117 कोटी एवढी रक्कम काढण्यात आली। त्यापैकी 70% निधी शासन देणार आहे तर महापालिकेचा हिस्सा 35 कोटी रुपये या प्रकल्पात गुंतवावा लागणार आहे। त्यापैकी 25 कोटी रुपये महापालिका मुफ्रा या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणार आहे तर शासनाचे अनुदान 10,57,00,000 रुपये अनुदान महापालिकेला मिळालेले आहे। उड्डाण पुलासाठी महापालिका मुफ्रा कंपनीकडून कर्ज घेतले आहे। 35 कोटी रुपये कर्जाची रक्कमही मंजूर झाली। या मंजूर कर्जापैकी अनुदान 10,27,00,000 रुपये महापालिकेला मिळाले आहेत। उर्वरित कर्जापोटी महापालिकेचा मुफ्रा कंपनीसोबत करारनामा सुरू आहे। यामुळे निधीचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले। दरम्यान सोलापूर शहरातील उड्डाण पुलासाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू असले तरी निधीच्या कमतरतेमुळे फेज 1 मधील 5.5 किलोमीटर मार्गाचे 4 टप्प्यातील निवाडा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करून घेण्यात आली आहे। शासकीय जागा वगळता इतर खासगी जागांचा निवाडा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवाडा एकूण खासगी 102 मिळकतींपैकी 73 मिळकतींच्या निवाड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाली आहे।
फेज 1 चे भूसंपादन अंतिम टप्प्यात असून एप्रिल महिन्याची डेडलाईन दिली आहे, परंतु भूसंपादनाची रक्कम महापालिकेकडून वेळेत मिळणे अपेक्षित आहे. सोलापूर शहराला 20 मार्च पासून आता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराला 20 मार्च पासून आता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. मागील 8 दिवसात अवकाळी पाऊस, वारा इत्यादी कारणाने नदीतून धरणातून कच्चे पाणी उपसा क्षमतेपेक्षा कमी होत असल्याने शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. वादळी पावसामुळे टाकळी, उजनी, सोरेगाव, पाकळी इत्यादी पंपिंग स्टेशनवरील विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पुढील दिवसात 4 दिवसाआड पाणी पुरवठा करणे आवश्यक ठरणार आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत 20 मार्च 2023 रोजी शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. सोलापूर शहराला पुढील दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत 4 दिवसाआड पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून योजनेअंतर्गत महापालिकेच्या विविध माध्यमांच्या 61 शाळांमधील 1,109 विद्यार्थिनींना शाळा उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. सोलापूर महापालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत प्रोत्साहन म्हणून महापालिका शाळेतील 1,109 विद्यार्थिनींना यावर्षीच्या 6 महिन्याचा शाळा उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 3,99,240 रुपये निधी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्या अकाउंटवर पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्या शाळेच्या विद्यार्थिनींना ते मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीस 360 रुपये उपस्थिती भत्ता मिळणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ व सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत विविध 17 नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून दररोज 2 रुपये प्रमाणे शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार देण्याची योजना आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेअंतर्गत महापालिकेच्या विविध माध्यमांच्या 61 शाळांमधील 1,109 विद्यार्थिनींना हा शाळा उपस्थिती भत्ता या शैक्षणिक वर्षात मिळणार आहेत. दरम्यान दररोज 2 रुपये प्रमाणे हा उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्याकडे आवश्यक निधी संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. रोज 2 रुपये प्रमाणे प्रत्येक विद्यार्थिनीस प्रति महिना 60 रुपये प्रमाणे यावर्षी माहे जून ते नोव्हेंबर या 6 महिन्याचा 360 रुपये उपस्थिती भत्ता मिळणार आहे. त्यासाठी 3,99,240 रुपये निधी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्या अकाउंटवर पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्या शाळेच्या विद्यार्थिनींना तो भत्ता मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीस 360 रुपये उपस्थिती भत्ता मिळणार आहे. त्यासाठी 3,99,000 अशी माहिती महापालिका महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी दिली. महापालिका मालमत्ता कर वसुलीच्या विशेष पथकाने शहरातील विविध भागातील 1 कारखाना, 1 शाळा, कार्यालय, 4 गाळे सील तर 2 मिळकतींमधील नळ बंद करण्याची कारवाई केली. महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी वसुली व जप्ती सील कारवाई मोहीम पथकाकडून जोरदार सुरू आहे. दरम्यान सोमवारी कारवाईच्या 3र्या दिवशी विशेष पथकाने शहरातील विविध भागातील 1 कारखाना, 1 शाळा, कार्यालय, 4 गाळे सील तर 2 मिळकतींमधील नळ बंद करण्याची कारवाई केली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च अखेर अधिकाधिक मालमत्ता कराची थकबाकी वसुली करण्यासाठी
मालमत्ता कर विभाग आणि झोन कार्यालयातील विविध पथके तयार करण्यात आली आहेत। शनिवार आणि रविवार या सुट्टीत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। सोमवारी हर्षवर्धन शहा यांच्या हर्ष प्लास्टिक इंडस्ट्रीज हा कारखाना सील करण्यात आला। मुमताज बेगम सिद्दीकी या मिळकतकर थकबाकीदाराचे 4 गाळे आणि रेहाना पटेल यांचे शाळा कार्यालय सील करण्यात आले। याशिवाय सत्यवान बडवणे आणि लक्ष्मण सपकाळे यांच्या कराच्या थकबाकीपोटी त्यांच्या मिळकतीतील नळजोड तोडण्यात आली। विशेष पथकाने शहरातील विविध भागातील 24 थकबाकीदारांकडून 24,05,303 रुपयांचा थकित कर वसूल केला आहे, अशी माहिती कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली। गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन केले आहे। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणितधाम रत्नागिरी प्रणित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने बार्शी येथे हिंदू धर्म नववर्षानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त 22 मार्च बुधवार रोजी सकाळी 11 वाजता भगवंत मंदिर मैदान बार्शी येथून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील कलापथके, चित्ररथ, छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा देखावा, रामपंथ, हलगी पथक, ढोल पथक, दांडिया पथक, महिला पथक, कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष, गुढीधारी महिला पथक अशा प्रकारे शोभायात्रा संपूर्ण बार्शी शहरातून विविध विभागातून निघणार आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेस सुरुवात होणार आहे। दुपारी 3 वाजता आरती होऊन सांगता होणार आहे। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल। तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व भक्त, शिष्य, साधक, उपासक यांनी या शोभायात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। जरी टेन्शन नसल्याने कुटुंबाची वाताहत होत असून घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवून उदरनिर्वाह करण्यासाठी विधवा महिलेला कसरत करावी लागत आहे। जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्यातील 18 लाख शासकीय व निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत। निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे यासाठी शासकीय कर्मचारी जुनी पेन्शनची मागणी करत आहेत। शासकीय सेवेत असताना अपघाती निधन झाल्यावर ज्याप्रमाणे कुटुंबावर आर्थिक संकट येते कुटुंबाला जगणे अवघड होऊन जाते असेही संपकरी जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत। याचेच एक जिवंत उदाहरण सोलापूर शहरात आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस दलात बंदोबस्तात तैनात असताना रामेश्वर गंगाधर परचंडे याचा 22 मे 2020 रोजी मृत्यू झाला होता। रामेश्वर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर आर्थिक डोंगर कोसळले आहे। त्यांची पत्नी, विधवा आई, एक 4 वर्षीय बाळ हलाखीचे जीवन जगत आहेत। रामेश्वर परचंडे हे 2013 साली सोलापूर ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते। ग्रामीण पोलीस दलातील डॉग स्क्वॉड मध्ये नियुक्ती होती। कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू झाले। पोलीस दल व आरोग्य प्रशासनावर भरपूर ताण निर्माण झाला होता। रामेश्वर परचंडे यांची 22 मे 2020 रोजी सोलापूर विजापूर महामार्गावर बंदोबस्तात ड्युटी लावण्यात आली होती। बंदोबस्तात असताना एका गुरे वाहतूक करणाऱ्या वाहनास अडवण्याचा प्रयत्न रामेश्वर या पोलीस कॉन्स्टेबलने केला, पण त्यात त्यांचा जीव गेला। याबाबत सोलापूर जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे। रामेश्वर परचंडे यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या घरात पत्नी, 9 महिन्याचा मुलगा, विधवा आई असा परिवार होता। 2013 साली भरती झाल्याने रामेश्वर परचंडेंना जुनी पेन्शन लागू झाली नाही। पत्नी नम्रता परचंडे यांनी माहिती देताना सांगितले, विमाची काही रक्कम मिळाली आणि फंडाची काही रक्कम मिळाली। शासनाकडून पोलीस सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले। मिळालेली रक्कम ही बँकेत FD ठेवून त्यावर मिळत असलेल्या मोबदल्यावर घर चालवत असल्याची माहिती दिली। नातेवाईकांकडून उधार घेऊन कधी कधी घर चालवण्याची वेळ येते। रामेश्वर परचंडे यांचं निधन होऊन 3 वर्षे झाली। मृत्यूनंतर कुटुंबाची वाताहत होत आहे। जुनी पेन्शन लागू असली असती तर ही वेळ आली नसती अशी खंत यावेळी रामेश्वरच्या आई व पत्नीने व्यक्त केली। ते करोनाच्या काळामध्ये त्यांची ड्युटी नव्हती तिकडं, पण त्यांना तिकडं पाठवण्यात गेलं। त्यांची ड्युटी इकडं शॉन पथकलाच होती। करोनाच्या काळात त्यांची ड्युटी तिकडं लागली आहे। मग त्या दिवशी त्यांची ड्युटी नव्हती, तरी पण त्यांनी गेले होते। पण असं होणार हे कोणाला माहीत होतं। मग गेल्याच्या नंतर असं झालं, त्यांनी काय चांगलंच काम करायला गेले होते। एखाद्या गुरुवासऱ्यानं त्यांचं जीवाचं प्राण वाचवण्यासाठीच त्यांनी गाडी थांबू केली होती।
पण त्या माणसांनीच त्यांच्या अंगावर गाडी घातली होती, ते आता आम्हाला भोगावं लागलंय. त्यांनी असले असले तर आम्हाला ही घटना कधी झाली, तारीख वगैरे? ही घटना 22 मे 2020 ला झालेली आहे. आता होत आहे म्हणलं तरी पण होतच आहे, ती राहिली असली असली तर थोडंफार मला बरं झालं असतं. आणि म्हणजे कसं माझ्यावर एका मुलाची जबाबदारी आहे, त्याचं शिक्षण वगैरे आहे, एवढंच म्हणणं आहे मला. मला मी म्हणा असं म्हणत नाही की मला पेन्शन चालूच राहू द्या, माझं एवढंच म्हणणं आहे की माझं जॉब लागेपर्यंत मला तेवढी भेटावी, बस एवढंच म्हणणं आहे माझं. उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहराजवळील जी डी ढोबळे अन्नतंत्र कॉलेजच्या गेटजवळच मोठी गळती लागली आहे. जवळपास 2 तासापासून ही गळती सुरू असून हजारो लिटर पाणी यातून वाया जात आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सुमारे 2 तासांपूर्वी मोहोळ शहराजवळील जी डी ढोबळे अन्नतंत्र कॉलेजला जाणाऱ्या गेटजवळच गळती लागली आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेच्या चारीत मोठे पाणी साचले आहे. गळती लवकर बंद न केल्यास सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तसेच गुढी पाडव्याच्या दिवशीही सोलापूरकर नागरिकांना पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. गळतीमुळे पाण्याचे जमिनीतून बाहेर येण्याचे प्रमाण वरचेवर वाढतच चालले आहे. दरम्यान जलवाहिनीला गळती लागल्याने परिसरातील नागरिकांनी तसेच परिसरातील विविध व्यावसायिकांनी पाण्याच्या बादल्या व घागरी भरून घेण्यासाठी झुंबड उडाली होती. जवळच असलेल्या आंबा व सीताफळ या बागेतही पाणी साचले होते. तुळजापूर येथील SS कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे मोबाईल शॉपचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी दिनांक 20 रोजी पहाटे 4 वाजता फोडून 119 मोबाईल आणि ऍक्सेसरीज असा एकूण 30,31,381 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवर विश्वनाथ कॉर्नर पुष्पविहार शेजारी SS कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे मोबाईल शॉपीचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी सोमवार दिनांक 20 रोजी पहाटे 4 वाजता फोडून 119 मोबाईल व ऍक्सेसरीज असा एकूण 30,31,381 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवार दिनांक 20 मार्च रोजी पहाटे 4 सुमारास घडली. या प्रकरणी माहिती अशी की SS मोबाईल शॉपीचे मालक सचिन शिंदे हे रविवारी रात्री मोबाईल दुकान बंद करून घरी गेले. सोमवारी पहाटे शेजारी असलेल्या साळुंके यांनी दुकानाचे शटर अर्धवट उघडल्याचे सांगितले असता त्यांनी आपल्या मोबाईल मधून ऑनलाईन असलेल्या दुकानातील CCTV मधून पाहिले असता 4 सुमारास दुकानासमोर एक गाडी येऊन उभी असलेली दिसली. त्यातून 3 चोरटे खाली उतरले. सदर चोरटे शटर उचकटून आत प्रवेश करून दुकानातील मोबाईल चोरी करत असताना दिसले. त्यांनी तोंडाला अर्धवट रुमाल बांधले होते. त्यानंतर ही माहिती पोलिसांना कळवताच दुकानावर पोलीस आले, फिंगरप्रिंटचे अधिकारी आले. त्यांनी कारवाई पूर्ण करून 30,31,381 रुपये किमतीचे एकूण 119 मोबाईल फोन, मोबाईल ऍक्सेसरीज अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरून नेलेले दिसून आले. या प्रकरणी सचिन शिंदेंनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तुळजापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. 461 व 380 कलमांवये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुदखेड येथे शिवसिद्धी अस्थिरोग उपचार केंद्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुदखेड येथे 21 मार्च रोजी शहरातील साईबाबा मंदिर येथे शिवसिद्धी अस्थिरोग उपचार केंद्र जोधपूर राजस्थान हे प्रथमच मुदखेड शहरात आपल्या सेवेत. 21 व 22 मार्च 2023 रोजी अस्थिरोग वेदना निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रथम उपचार सकाळी 8 ते दुपारी 1 तसेच दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत या शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये मानेच्या मज्जातंतूची समस्या, स्पॉन्डिलिसिस, मनगटात दुखणे, ओटीपोटाचा संधिपात सहघात इतर उपचार केले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन साईबाबा मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बालाजी अण्णा गोडसे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग खोडके, माजी उपनगराध्यक्ष शंकर राठी, किशोर पाडवीकर, सचिन मगरे, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगरसेवक कैलास अण्णा गोडसे, उपस्थित असलेले केशव कदम, रावसाहेब चौदंते, सचिन चंद्रे, तुकाराम तानुलवार, कवळे सर, जगदीश सोनी, साईबाबा देवस्थानचे पुजारी अमोल कुलकर्णी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवसिद्धी अस्थिरोग उपचार केंद्राचे डॉक्टर वशिष्ठ पारेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे 3 दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नमस्कार, जय साईराम. शिवसिद्धी अस्थिरोग वेलनेस जोधपूर
राजस्थान के द्वारा 3 दिवसीय अस्थि चिकित्सा शिविर आयोजन किया जा रहा है साईं बाबा मंदिर रामनगर में। शिव सिद्धि की पूरी टीम यहां पर ऑस्टियो वेलनेस कैंप के द्वारा जिस किसी भी भाई बहन माता पिता परिवार के किसी सदस्य को सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस स्लिप डिस्क बैक पेन ओजन शोल्डर गठिया घुटनों का दर्द रीढ़ की हड्डी में किसी प्रकार की समस्या नसों में किसी प्रकार की रुकावट मांसपेशियों से संबंधित सभी प्रकार की समस्याओं का यहाँ निदान किया जा रहा है। ये ऑस्टियोपैथी वैकल्पिक चिकित्सा है, इसके अंतर्गत बिना किसी मशीन के या बिना किसी और इक्विपमेंट से मैनुअल थेरेपी से हाथों के माध्यम से इस चिकित्सा का उपचार किया जा रहा है। आप सभी से अनुरोध करता हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में रामनगर साईं बाबा मंदिर पधारें और चिकित्सा का लाभ उठाएं। धन्यवाद। आज मुतखेड़ के श्री साईं बाबा मंदिर मध्ये अस्थि शिबिर ठेवलेले आहे। शिवसिद्धी यांच्या वतीने आणि यांचा अनुभव म्हणजे आमचे बालाजींना आणि शंकर शेठ बजरंगजी किशोर पारवेकर यांनी सर्वांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यांना यांचं जे मालिश आहेत म्हणजे ट्रीटमेंट आहे ते त्यांना म्हणजे खूप लाभदायी ठरले, त्यामुळे त्यांनी जोधपूरहून डॉक्टर साहेब आणले आणि या शिबिराचं आयोजन केलंय। तरी न औषध म्हणजे औषध विना औषधीचं उपचार करतात, त्यामुळे या शहरातील सर्व लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपले जे अस्थिरोगाचे जे आहेत रुग्ण त्यांनी येऊन नेहमी होत नाही फार दुरून आले डॉक्टर साहेब, तर या शिबिराचा लाभ घ्यावा। गरिबीचा चिरंतन कोरोना या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले। विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना हे पुस्तक म्हणजे कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या व महामारीच्या काळात समाजाने नाकारलेल्या माणसाची जीवन जगण्याची चित्रकथा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले। निलंगा येथे भटक्या विमुक्तांसाठी चळवळ करणारे विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार कॉम्रेड माणिक जाधव, अशोक पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, लिंबन महाराज रेशमे, पंडित धुमाळ, डॉक्टर लालासाहेब देशमुख, विलास माने, सौ कलावती माने, विराज सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे, अंकुश ढेरे, प्राध्यापक दयानंद चोपणे, प्राध्यापक रोहित बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले, आज जल जंगल व जमीन हे भांडवलशाहीच्या ताब्यात गेल्याने सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे। एनजीओनी पेड वर्कर्स ही संकल्पना आणल्याने देशात समर्पित भावनेने सामाजिक व विधायक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव भासत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सुषमा अंधारे, माजी आमदार माणिक जाधव, अशोक पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, विलास सिंदगीकर, विलास सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। विलास माने यांनी पहिले पुस्तक कत्ती, दुसरे वेदनेच्या पाऊल खुणा व आज प्रकाशित झालेले गरिबीचा चिरंतन कोरोना अशी लिखाणाची वाटचाल कशी झाली याचा व कोरोनाच्या अनुभवाचा वृत्तांत व संघर्ष कथन केला। प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुनीला पंडित यांनी केले। सूत्रसंचालन सतीश हाणेगावे यांनी केले तर आभार श्रीशैल बिराजदार यांनी मानले। या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, भटके विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते व विलास माने यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र दिनांक 21 मार्च पासून प्रत्येक हरभरा खरेदी घेण्याचा शुभारंभ करण्यात आला। वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र आज दिनांक 21 मार्च पासून प्रत्येक हरभरा खरेदी घेण्याचा शुभारंभ करण्यात आला। याचे उद्घाटन खरेदी केंद्रावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र तात्या कवडे तसेच जिल्हा मार्केटिंग कमिटीचे अधिकारी भोसले, ज्येष्ठ शेतकरी बाबूराव बावधनकर, अनिल जगताप, बवन बाबा कवडे, विलास देशमुख, धनंजय कागदे, सूर्यकांत सांडशे, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विकास पवार सदस्य, ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप, सुरेश भांडवले, शिवशंकर चौधरी, विशाल गाढवे, आशुर्बा गाढवे आदींच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली। तसेच सर्व ज्येष्ठांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सूर्यकांत सांडसे यांनी सांगितले की हरभऱ्याचा हमी भाव
5,335 रुपये आहे। आतापर्यंत 650 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत। तसेच यापेक्षाही ज्यादा शेतकरी हमी भाव केंद्रात हरभरा आणतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। तसेच हरभरा साठवणूक केंद्र 50 किलोमीटरच्या आत देण्यात यावे अशी मागणी केली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सूर्यकांत सांडसे, विकास पवार, विनोद माने व केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। शूरवीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त तेरी येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली। शूरवीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त तेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली। धाराशिवच्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते सोमवार दिनांक 20 मार्च रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। भंडाराची उधळण करत डीजेच्या तालावर आतिषबाजी करत तेरच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पसारे, अजित कदम, रामकोळी, प्रवीण साळुंखे, हरिभाऊ पडुळकर, महादेव थोरात, दत्ता पडुळकर, संजय लोमटे, दादा सूर्यवंशी, सागर कोकरे, शिवाजी पडुळकर, विजय पडुळकर, हरी भक्ते, रमाकांत लकडे व तरुण मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते। 20 मार्च रोजी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा जिंतूर या शाळेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन तसेच 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। 20 मार्च रोजी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा जिंतूर या शाळेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन तसेच 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी 9 ते 2 इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मुख्याध्यापक म्हणून नाजिया फरहीन सय्यद युनुस यांनी तर उपमुख्याध्यापक म्हणून मिसबा मोहम्मद रफीक थेम यांनी काम पाहिले। 48 विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून इयत्ता 1 ते 7वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले। तसेच 7वीच्या विद्यार्थ्यांनी 1 दिवसासाठी शाळेचा कारभार सांभाळला। कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला। दुपारी 2 वाजता इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। मार्च महिन्या अखेरपर्यंत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्न लागणार मार्गी, महापालिका आयुक्त शीतल तेलींनी दिले सकारात्मक संकेत। शहरातील प्रस्तावित 2 उड्डाणपुलांचे काम होणार गतिमान, भूसंपादनासाठी महापालिकेला लवकरच मिळणार मुफ्राचे कर्ज, आयुक्तांनी दिली माहिती। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत सोलापूर शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आयुक्तांनी केले आवाहन। या बातम्यांसह इथेच थांबूया, पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध। नमस्कार।